नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर सरळ सेवा भरती प्रक्रिया मित्रांनो हॉल तिकीट प्रसिद्ध झालेली आहे काही पदांचं आणि काही जिल्हा परिषदांची वेळापत्रकं राहिली होती त्याचीही वेळापत्रकं हळूहळू प्रसिद्ध होत आहेत जसं की मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पुणे जिल्हा परिषदने त्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत काही तुम्हाला अडचण येत असतील तर त्यासाठी आय बी पी एस कंपनीचं नंबर आणि पुणे झेडपीचे नंबर देखील देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आणि हे वेळापत्रकासोबत त्यांनी माहिती दिलेली आहे आणि राहिलेल्या पदांसाठी देखील माहिती त्यांनी दिलेली तीही माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर धुळे जिल्हा देखील मित्रांनो हॉल तिकीट त्याचबरोबर वेळापत्रकाबद्दलची माहिती प्रसिद्ध केलेली आहे आता मित्रांनो राहिलेल्या झडपींची जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तुमची जिल्हा परिषद कमेंटमध्ये सांगा त्याबद्दल जशी माहिती येईल तसं व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्यात येईल आता मित्रांनो पहा पुणे जिल्हा परिषदचं जे आहे फक्त तीनच पदांसाठी परीक्षा होणार आहे सध्या रिंगमन वरिष्ठ एक लेखा आणि विस्तार अधिकारी एवढीच पदं त्यांच्या जाहिरातीमध्ये असू शकतात ज्यामध्ये पहा सात तारखेपासून ते आठ पुणे झडपीची परीक्षा असणार आहे त्यांनी म्हटलंय की वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा सद्यस्थितीत जाहीर करण्यात आलेली असून सदर पदांसाठी अर्ज केलेल्या मुद्रांची हॉलटिकीट डाउनलोड करता येतील तर पहा वरच्या पदांसाठी हॉलटिकीट डाउनलोड करता येणार आहे त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही जसं की मित्रांनो आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी आरोग्य सेविका या पदांचे अजून वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाहीये ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल वेळी त्या पदांची हॉल तिकीट डाउनलोड करता येतील याची नोंद उमेदवारांनी घेण्यात यावी असं म्हटलेलं आहे आणि खाली या ठिकाणी संपर्क नंबर देखील देण्यात आलेले आहेत आता धुळे जिल्हा परिषदने देखील पहा मित्रांनो त्यांची परीक्षा मात्र सात ते अकरा ऑक्टोबर दरम्यान असणार आहे याच्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे जसं की पहिली पोस्ट पहा रिंगमन आहे तर सात तारखेला त्याचा पेपर होत आहे सिनियर असिस्टंटचा देखील सात तारखेला पेपर आहे तर शिफ्टमध्ये कुठल्या शिफ्टमध्ये पेपर होईल किती वाजता पेपर होणार आहे त्याचं टायमिंग काय असणार आहे सेंटर सेंटर आणि सेंटर कोड देखील तुम्हाला दिलेला आहे आता ह्या सेंटर कोड तुमच्या हॉल तिकीटवरती देखील असेल तर कुठल्या सिटीमध्ये त्याची परीक्षा होईल मित्रांनो त्याचीही माहिती दिली आहे पहा आणि या ठिकाणी अल्टरनेट सिटी कुठली आहे का त्याचीही माहिती दिलेली आहे आणि टोटल कॅन्डिडेट त्या पदासाठी किती बसलेले असणार आहेत परीक्षेसाठी त्याचीही माहिती दिलेली आहे स्क्राईब किती आहेत का त्यासाठी त्याचीही माहिती दिलेली आहे आणि एक्झाम सेंटरचं देखील नाव या ठिकाणी पुढं दिलेलं आहे पहा त्या पदासाठी कुठल्या एक्झाम सेंटरवरती परीक्षा होईल तसं त्याचबरोबर एक्स्टेन्शन ऑफिसरचं देखील त्यांनी दिलेलं आहे एक्स्टेन्शन ऑफिसर ॲग्रिकल्चर स्टॅटिक्स हेल्थ सुपरवायझर म्हणजे आरोग्य प्रयवेक्षक हे फक्त सुपरवायझर म्हणजे मित्रांनो अंगणवाडी प्रर्वेक्षकाचं होतं परंतु या ठिकाणी हेल्थ सुपरवायझरची परीक्षा असणार आहे स्टेनोग्राफर आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट तर टोटल सोळाशे एकोणीस जणांची या ठिकाणी परीक्षा जी आहे ती होणार आहे या ठिकाणी पाहू शकता त्यांनी टोटल दिलेली आणि एक्झाम सेंटरची माहिती दिलेली आहे त्यानंतर खाली जाहीर प्रकटन देखील दिले पहा जिल्हा परिषद धुळे पदभरती जी आहे या संवर्गाची आयबीपीएस कंपनीमार्फत सात ते अकरा ऑक्टोबर दरम्यान परीक्षा होणार असून तीन संगणकीय परीक्षा केंद्रावरती ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचे सुधारित वेळापत्रक व प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे तिथूनही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी ही धुळे झेडपी आणि पुणे जिल्हा परिषदचं वेळापत्रक आजच्या तारखेला प्रसिद्ध झालेलं आहे इतर माहिती जशी प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल या वेळापत्रकांची लिंक आणि हॉल तिकीटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरती देखील तुम्ही पाहू शकता अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील ग्रामशोक या पदासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी ग्रामशोक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेला आहे जे की आयबीपीएसच्या पॅटर्न नुसार असणार आहे यामध्ये मित्रांनो एस मार्फत होणाऱ्या कृषी विभाग तसेच ग्राम विकास विभागाच्या सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त असेल नऊ मे दोन हजार तेवीसच्या अभ्यासक्रमानुसार मित्रांनो ही पॅटर्नची पुस्तकाची रचना आहे पाच हजार प्लस कृषी तसेच ग्राम प्रशासनावरती तांत्रिक वनलाइनर प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे कृषीवरती आधारित तुम्हाला मित्रांनो चाळीस तांत्रिक प्रश्न असणार आहेत ऐंशी मार्काला ग्रामसेवक पदामध्ये तर चाळीसपैकी चाळीस प्रश्न बरोबर येण्यासाठी एस पॅटर्ननुसार हे पुस्तक तुम्ही नक्की अभ्यास विजयपद पब्लिकेशन पुणे मित्रांनो ग्रामशोक तांत्रिक डायरीचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे कुठल्याही बुक मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद